तर सर्वांना नमस्कार. मी कविता, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनल मध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर आज आहे भोगी, उद्या तुम्हाला व्हिडिओ येईल. तर मी काय काय खरेदी केलेली आहे ते तुम्हाला नक्की दाखवेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि अजून कोणी नवीन ताई, दादा, मावशी, माझे मित्र पाहत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मी बॅक कॅमेराने दाखवते मी काय काय आणलेलं आहे ते. तर सर्वात आधी सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर तुम्ही पाहू शकता मी सुगड आणलेले आहेत आणि आणताना पूजून आणलेले आहेत आणि घरी पण आणल्यावर मी धुतलेले आहेत. त्याचबरोबर इथं पहा मी डाळे, एक ऊस, गाजर, त्याचबरोबर वांगी आणि असं बरंच काही काय आणलेलं आहे सुकी भाजी करण्यासाठी मिक्साशी. आणि हे आहे ना, हे वाण मी महिलांना देण्यासाठी आणलेलं आहे. ह्यामध्ये आता तिळगुळे वगैरे भरायचे आणि ते मी उद्या नाही देणार, म्हणजे संक्रांतीला नाही देणार, किंक्रांतीला मी कार्यक्रम करत असते. तर ह्याच्यानंतर बघा मी जे सुगड आणले होते ना ते छान असे इथं पूजून पण घेतलेले आहेत. त्यामध्ये तांदूळ आणि तीळ आपण टाकलेले आहेत. आता आम्ही तर तसंच टाकतो. तर भाजीला इथं काय काय आहे तुम्ही पाहू शकताय. वटाणे, शेंगदाणे, एक टोमॅटो, एक कांदा, दोन वांगी, त्याचबरोबर बोरे, दोन गाजर आणि ह्यातलेच मी डाळे थोडे घेणार आहे. आणि घेवडा छान असा बघा सगळं कटिंग वगैरे करून छान असं धुतलेलं आहे. दरवेळी मी शिजवून घेते तर ह्यावेळी मी शिजवून घेतलेलं नाही. छान अशी कढई गरम इथं करायला ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा होईल इतकं तेल टाकलेलं आहे. जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही कमी टाकलं तरी चालेल. पण आपण बाजरीची भाकरी करणार आहोत तर त्यासाठी जिरे टाकले. जिरे छान तडतडले. त्याचबरोबर बघा मी उभा कट करून घेतलेला एक कांदा छान असा इथं भाजत आहे. आणि तो भाजून झाला ना त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकणार आहे. तर छान असा हा एक 5 ते 10 मिनिटं छान असा परतून घेतला. त्याच्याबरोबर त्यामध्ये मी टोमॅटो पण टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता. आता हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने नाही ना एक 5 ते 10 मिनिटं छान असं भाजायला ठेवायचं. त्याच्यानंतर पुन्हा हे मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना बघा मी इथं गॅस थोडासा बारीक केला कारण की मसाले टाकायचे होते. तर काश्मीरी लाल तिखट त्याचबरोबर गरम मसाला टाकलेला आहे. आवडीप्रमाणे तुम्ही तिखट चटणी टाकू शकताय. तर मी कांदा लसूण चटणी 1/2 चमचे इतकी टाकलेली आहे. त्याच्यानंतर तीळ टाकलेले आहेत भाजीमध्ये जेणेकरून यांना टेस्ट खूप छान असते. आणि आज भोगी असल्यामुळं तीळला खूप महत्व आहे. ती उष्ण असते. बाजरीची भाकरी ते थंडीमध्ये खावी त्यासाठी मी अशा पद्धतीने ही भाजी करते. त्याचबरोबर हळद 1/2 चमचा टाकलेली आहे. छान असं हे मिक्स करून घ्यायचं 10 ते 15 मिनिट. छान असं तीळ पण त्याच्यामध्ये ना फुलतात. त्याच्यानंतर जी मी भाज्या निवडून घेतलेल्या होत्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि मग त्या अशा ह्या फोडणीमध्ये टाकायच्या आहेत. तर इथं तुम्ही पाहू शकताय की मी अशा पद्धतीने ते टाकून घेत आहे. तर मला वाटलं होतं बोर किडका आहे पण नाही, वांग्याचं बी त्याला लागलेलं होतं. त्याचबरोबर आपण ह्यामध्ये लगेच आहे ना मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं जेणेकरून आहे ना भाजींचा रंग एकदम असा काळपट वगैरे होत नाही, छान असा हिरवा वगैरेच राहतो. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं. आणि इथं मी आहे ना पाण्याचा वापर केलेला आहे भाजी शिजण्यासाठी. तर गॅस थोडा मोठा केला आणि हे छान असं 1-5 मिनिटं मी परतून घेणार आहे जेणेकरून ना त्या ज्या भाज्या आहेत ज्या मी कच्च्याच वापरलेल्या आहेत त्याचा कच्चट वास आहे ना तो जातो. तर छान असं भाजून घेतल्यानंतर मी इथं 1.5 ग्लासला पण थोडंसं पाणी कमी वापरलेलं आहे कारण की थोडंसं हे सरभरीत असलं ना खूप छान असं लागतं. माझ्या मिस्टरांना तसंच आवडतंय. तर त्यासाठी आता छान असं हे शिजून घेऊया आपण. तोपर्यंत बाजरीची भाकरी करूया. तर त्यासाठी इथं तुम्ही पाहू शकताय मी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्येच मी मीठ टाकलेलं आहे कारण की मी आहे ना पिठामध्ये मीठ टाकत नाही. कारण की पिठामध्ये जर मीठ टाकलं ना ते काय म्हणतात की जरा जास्त खारट वगैरे होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने मी पाण्यातच मीठ कायम टाकून घेते बाजरीची भाकरी करत असताना. त्याचबरोबर तीळ पण घेतलेले आहेत. इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं घ्यायचं. तुम्ही जास्त बाजरीच्या भाकरी करणार असला तरी पण 1-3 ते 4 भाकरी होतील ह्या हिशोबानं पहिल्यांदा घ्यायचं. जास्त नाही घ्यायचं कारण की ना ते पीठ नंतर जसजसं वेळ होईल ना तसतसं ते सैल होतं. त्यासाठी
तर छान असं आता हे मी मळून घेते, तुम्ही इथं पाहू शकता जितकं छान मळेल ना तितकी छान ही भाकरी होते। तर मला सुरुवातीला जमत नव्हतं, पण मी नंतर नंतर चैतन्य थोडासा मोठा झाल्यावर बाजरीची भाकरी शिकलेली आहे। तर मी फक्त चपाती करायची जास्त पहिला, आणि ज्वारीची भाकरी पण खूपच कमी प्रमाणात करते, आणि आता सुद्धा आमच्या घरी जास्त कोण भाकरी खातच नाही, पण सणाचं नाट नसते लावायचं, त्यामुळे आम्ही बाजरीच्या भाकरी ह्या करतो। आणि कधी कधी सासूबाई पण मला करून देतात बाजरीच्या भाकरी, कारण की मला जास्त मोठ्या काही जमत नाही त्यासाठी। तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना हे पीठ छान असं मळून घ्यायचं। तर ज्या कोणी नवीन ताई माझ्या लहान मैत्रिणी बाजरीच्या भाकरी शिकत असतील तर त्यांच्यासाठी ही खास ट्रिक आहे। तर लगेच कुणालाच बघा कोणतीच गोष्ट जमत नसते, लगेच कोण काय आईच्या पोटातून शिकून नाही येत, पण हळूहळू जर आपण प्रयत्न केला ना सगळ्या गोष्टी येतातच। जसं की मला पण बाजरीच्या भाकरी आलेल्या आहेत, तर मीच करते दरवर्षी। पण चैतन्य ज्यावेळी नाही का एकदमच लहान होता किंवा तो नव्हता, त्यावेळी मला अजिबात काही जमायचीच नाही भाकरी, कारण की मी कधी ट्राय केलीच नव्हती। आमची मम्मीच आजी आत्या वगैरे सगळेजण करायचे, आत्या तर कधी केलेली मला आठवत नाही, पण आमची मम्मी आणि आमच्या पप्पांची आई आहे ना, आम्ही तिला आईच म्हणतो, तर ती करायची आणि आम्ही छान असं खायचो। आणि आमच्या इकडं अशी पद्धत होती की सगळ्यांच्या घरी आहे ना दोन भाकरी, कांद्याची पात, गाजर, जी आपण भाजी करतो ती, दही आणि भात जो असतो ना राळ्याचा, तो असं एक सर्वांना देण्याची पद्धत आहे आमच्या इकडं सांगलीला। तर ही तर जास्त कोण देत नाही, तर आम्ही पण कुणाला देत नाही, घरीच करतो आणि घरी देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो, मग आम्ही खातोय। आणि अशा पद्धतीने आहे ना बघा भाकरी छान अशी थापून घेतलेली आहे, तीळ लावलेले आहेत आणि भाकरी पण छान झालेल्या आहेत। तुम्ही पुढे पहा, आता मी भाजते। तर मी अशी दोन हातानं भाकरी आहे ना उचलायला शिकलेली आहे, एका हातानं टाकली ना तर त्याला जास्त फोड येतात आणि ती नाही व्यवस्थित भाजली जात, त्यासाठी अशी दोन हातानं मी टाकते आणि छान अशी भाजून घेते। आता तुम्ही पहा मी कशा पद्धतीनं भाकरी भाजत आहे। आणि एक इथं सांगायचं माझ्याकडून राहून गेलं की बाजरीची भाकरी आपण ज्यावेळी भाजणार असतोय ना त्यावेळी जास्त गॅस मोठा पण नाही करायचा आणि जास्त मिडियम पण नाही करायचा, मोठा आणि मिडियमच्या मध्ये ठेवायचा, कारण की बाजरीच्या भाकरीला आहे ना जाळा असा खूप लागतो त्यासाठी। आणि ती छान अशी भाजते आणि कच्ची अजिबात ठेवायची नाही आहे बाजरीची भाकरी, होता होईल तेवढं सर्व ठिकाणी आपल्याला ही भाजून घ्यायची आहे व्यवस्थित। आणि तुम्ही तर पहा की मी कशा पद्धतीनं भाजत आहे, अशा पद्धतीनंच भाजायची। तर अशा पद्धतीने छान अशी भाकरी पण भाजून झालेली आहे, त्याचबरोबर भाजी पण झालेली आहे, इथं तुम्ही पाहू शकताय मस्त अशी झालेली आहे, कट वगैरे छान असा आलेला आहे। आणि आता तुम्हाला मिक्स करून दाखवते, थोडीशी मी सरभरीत करणार आहे, तुम्हाला म्हणलेले होते ना, तर अशा पद्धतीने केलेले आहे हे देवाला नैवेद्याचं ताट केलेलं आहे। तर गाजर ठेवायचं राहून गेलं, पण भाजीत आपल्या गाजर आहेच, तर अशा पद्धतीनं ताट केलेलं आहे, दही, भाजी, दोन भाकरी, त्याचबरोबर कांदा आणि पाणी। तर आता आमच्या इकडं देवाला दाखवताना अशी एक पद्धत आहे की भाकरीला हळदी कुंकू लावायचं, तर मी इथं हळदी कुंकू पण लावून घेत आहे, तुम्ही पुढे पाहाच। तर असं कोण करतंय ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आम्ही तर लावत असतो कायम, कारण की देवाला
देतोय ना आपण नैवेद्य, आणि वर्षातून एकदा अशा पद्धतीने छान वाटते तर अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून घेते, आणि तुम्ही पहा की अशा पद्धतीने आम्ही पूजा करतोय. तर तुम्ही कसं करताय ते पण तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.